मिरज इथं आरोग्य प्रश्नासाठी निरंजन आवटी यांची आरोग्य विभागासोबत बैठक संपन्न झाली. उघड्यावर कचरा आणि चिकन वेस्टेज टाकणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले. या बैठकीत अतिरिक्त आयुक्त दत्तात्रय लांघी, आरोग्य अधिकारी डॉक्टर रवींद्र ताटे यांच्यासह प्रभागातील स्वच्छता निरीक्षक, मुकादम, डॉग व्हॅन कर्मचारी उपस्थित होते. बैठकीमध्ये कचरा उठाव संदर्भात आराखडा तयार करण्यात आला. मिरजेला कायमस्वरूपी डॉग व्हॅन ठेवण्याबाबत निर्णय घेण्यात आला. एनजीओचीही मदत घेऊन भटक्या कुत्र्यांच्या लहान पिल्यांना नागरिकांना दत्तक घेण्याची विनंती आणि त्यांचे पालन पोषण करण्याची योग्य रीतीने करता येईल याचं नियोजन करण्यासंदर्भात स्थायी समिती सभापती निरंजन आवटी यांनी आरोग्य विभागाला सूचना दिल्या. शहरातील औषध फवारणी, घंटागाडी फिरवणं यावर भर देण्याच्या सूचना दिल्या. चिकन मटण दुकानदार, मांसाहारी खाद्यपदार्थ विक्रेते उघड्यावर वेस्टेज टाकत असल्याचं निदर्शनास आल्यानं भटक्या कुत्र्यांचा उच्छाद वाढण्यामागचं कारण सांगितलं जात आहे. अशा उघड्यावर टाकणाऱ्या दुकानदार आणि विक्रेत्यांवर कारवाई करण्याचे आदेश आरोग्य विभागाने देण्यात आले. निरंजन आवटी स्थायी समिती सभापती झाल्यापासून मिरजेतील विविध प्रश्नांसाठी महापालिका मिरज कार्यालयात बैठक होऊ लागली आहे. त्यामुळे नागरिकांनी यामध्ये समाधान व्यक्त केलं असून आरोग्याचे प्रश्न मार्गी लावण्याची आशा व्यक्त केली जाते. काल मिरज विभागामध्ये आपण सर्वपक्षीय नगरसेवक अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. त्या आढावा बैठकामध्ये आरोग्याचा प्रश्न, कचरा उठाव आणि कुत्र्याचा चावा याच्यावर नगरसेवकांची प्रतिक्रिया तीव्र होती, नागरिकांची प्रतिक्रिया तीव्र आहे. या अनुषंगाने आज आपण आरोग्य विभागाचं SI मुकादम, अतिरिक्त आयुक्त साहेब ताटेसाहेब यांच्या माध्यमातून एक आता मीटिंग संपन्न झाली. मी सगळ्या SI सूचना अशा केलेल्या आहेत की महत्त्वाचं म्हणजे कचरा उठाव असेल आणि कुत्रे पकडण्याबद्दलची आपली सक्षम यंत्रणा उभी करण्यासंदर्भात आपण 6 कर्मचारी कुत्रे पकडण्यासंदर्भात त्यांना ट्रेनिंग देऊन आपण त्यांची नेमणूक करतो आहे. आणि मिरजमध्ये सकाळी पहाटेच्या वेळी आणि संध्याकाळी अशा 2 शिफ्टमध्ये आपण कुत्रं पकडण्याचं नियोजन करतो आहे. तसंच नसबंदीची जी आपली संख्या आहे, कुत्रे पकडल्यानंतर जी नसबंदी महापालिकेकडून होते, त्या डॉक्टरांना मी आत्ता बोलवलं आहे, त्यांच्यासोबत चर्चा करून ती संख्या नसबंदींची वाढवली की कुत्र्यांचं प्रमाण इथं कमी होईल. दुसरे एक आपण थीम पुण्यासारख्या शहरामध्ये जी आत्ता सांगलीत चालू आहे किंवा सांगलीत पण अनेक NGOs चालू केले आणि 350 कुत्री जी फिरणारे आहेत, त्याला गावठी कुत्रे असं प्रकार म्हणतात, त्यांची पिल्ले अनेकांनी दत्तक घेतले. मी या 2-3 दिवसात मिरजेतल्या आणि या आजूबाजूच्या शहरातल्या NGOs मीटिंग ठेवल्या आणि आपण त्यांना रिक्वेस्ट करतो आहे की महापालिकेची काहीही मदत लागली तर आम्ही त्याला करण्यास तयार आहे. पिल्ले जी आपली डॉग व्हॅन पकडतात ते त्या ठिकाणी कलेक्ट करून जी दत्तक घेण्यास इच्छुक असतील त्यांना आपण ती कुत्रे देणार आहोत, जेणेकरून मिरजेत फिरणाऱ्या कुत्र्यांची संख्या कमी होईल आणि ती कुत्री दत्तक म्हणून त्याचं पालनपोषण व्यवस्थित होईल. हे एक आपल्या डोक्यात आहे. दुसरी गोष्ट मी स्ट्रिक्ट आत्ता सगळ्यांना सांगितले की जिथून कुत्रे कचरा टाकणारे असतील, वेगवेगळे दुकान्स असतील, चिकन मटण किंवा स्टॉल्स असतील, नॉनव्हेज असतील, व्हेज असतील, कुणीही असू दे, त्याच्यात जे कचरा रस्त्यावर टाकतात, त्यांचं वेस्टेज रस्त्यावर टाकतात, अशावर कडक कारवाई करावी. या आमचा हेतू असा आहे की कुणावर कारवाई करून आपल्याला महापालिका काय करते किंवा कारवाई करते असा नाही आहे, पण आपल्यातनं उद्देश असा आहे की ते जोपर्यंत प्रमाण रस्त्यावरचं कमी येणार नाही तोपर्यंत कुत्री फिरणारी कमी होणार नाहीत. कचरा उठावाच्या आपल्या सगळ्यांना आमच्या SI टीमला त्याची मदत होणार नाही, त्यामुळे मी सगळ्यांना सांगितलं रस्त्यावर कचरा टाकणारे असतील, ओपन स्पेसमध्ये ज्यांनी स्वतःची ओपन स्पेस आहे स्वच्छ केले नाहीत अशा लोकांवर, किंवा या मटण वगैरे चिकन खाद्यपदार्थ कुठलेही वेस्टेज रस्त्यावर टाकणाऱ्यावर कडक कारवाई करावी. स्क्वॉड आहे त्याच्यातले कर्मचाऱ्यांची संख्या वाढवतो आहे, तर कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याचं पण चालू करतो आहे. कर्मचारी संख्या वाढवून कुत्र्यांचं जास्तीत जास्त पकडल्यानंतर त्याचं नसबंदी करण्यासाठी जे प्रयत्न महापालिकेकडनं सुरू आहे, पकडण्यासाठी नसबंदी कुत्र्यांची जी नसबंदी आहे त्याची संख्या वाढवायचं आम्ही नियोजन करतो आहे. ती आत्ताच आम्ही आढावा घेतलेला आहे सफाई कर्म सेंट्रल इन्स्पेक्टर आणि त्या धुराळणी फवारणी यंत्रणेचा, त्यांना सूचना देऊन जास्तीत जास्त शहरातल्या प्रत्येक भागात धूर फवारणी, जंतुनाशक फवारणी करण्याच्या आता सूचना दिलेल्या आहेत, त्याप्रमाणे संबंधित कारवाई करत आहेत. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.